तर मित्रांनो, व्हिडिओ काढता काढता एक आपले सबस्क्रायबर नाही म्हणताना मी सांगतो पहिलं गोष्ट की एक आपल्याला एक आपले मित्र भेटले, ते मला म्हटले की दादा ती इंडिगो जी आपण गीतांग मटेरियल्समध्ये घेतलेली 85,000 रुपयाला ती व्हिडिओ टाकलेला त्याचा, तर तो व्हिडिओमध्ये त्या आपल्या मित्राने एक 1.5 महिन्यानंतर तो व्हिडिओ बघितला आणि त्याच दिवशी मला मी एका ठिकाणी व्हिडिओ बनवत होतो तिथं मला भेटले ते आणि ते मला म्हटले की दादा ते आज मी एक व्हिडिओ बघितला तुमचा 85,000 गाडी, तर ती गाडी त्या शोरूममध्ये गेलो तेव्हा नव्हती तिथं गाडी. तर मी म्हटलो की जरा तुमचा मोबाईल दाखवा. मोबाईल बघितला मी, मोबाईल बघितल्यानंतर त्यांचा जेव्हा मी बघितलं चॅनल खोलल्यानंतर, तर हे सबस्क्राईब जे बटन आहे, तर मित्रांनो हे जे सबस्क्राईब लाल कलरचं बटन आहे ना, हे तुम्ही जरा दाबला, हे दाबलं आणि बेल आयकॉन दाबली साईडचं, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन तर त्यावेळेस तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर त्या आपल्या मित्राला, ते आपले सबस्क्रायबर म्हणजे आपले व्हिडिओज रोज बघतात पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी, तर ते सबस्क्रायबर त्यांना त्या अगर सबस्क्राईब केलं असतं आणि बेल आयकॉन दाबले असतं तर त्याच दिवशी तो व्हिडिओ त्यांनी बघितला असतं आणि ती गाडी त्यांना उपलब्ध झाली असती. तर गीतांग मल्टिव्हर्समध्ये आपण जी गाडी कव्हर केलेली 85,000 इंडिगो, तर ती गाडी त्यांनी 1.5 महिन्यानंतर मला वाटतं बघितलं आणि ती 1.5 महिन्यानंतर त्या शोरूमला व्हिजिट केली पण ती गाडी तिथं उपलब्ध नव्हती कारण की ती गाडी लगेच सेल आउट झालेली. म्हणून मित्रांनो सबस्क्राईब जे लाल कलरचं प्रितेश ऑन स्पॉटच्या समोरचं बटन आहे ते दाबा आणि त्याच्या पुढं बेल आयकॉन आहे ते पण दाबा, म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात प्रथम तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर एवढीच एक इन्फॉर्मेशन द्यायची होती की सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण दाबा की जेणेकरून तुम्हाला लगेच ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकतो त्या दिवशी तुम्हाला लगेच पोहोचेल आणि तुम्ही लगेच ती गाडी तुम्हाला ती त्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, हे जेवढं सांगायचं होतं. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रितेश, प्रितेश ऑन स्पॉटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज आपण आलोय बजेट कार विमान नगर येथे, जिथं की आज आपण सगळ्या प्रकारच्या हॅचबॅक गाड्या आणि कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटच्या गाड्या आणि सिडॅन सेगमेंटच्या गाड्या ह्या सगळ्या प्रकारच्या कव्हर करणार, ज्याच्यामध्ये काय काय गाड्या ॲटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये, काय गाड्या मॅन्युअलमध्ये आणि सगळ्या प्रकारचा आपण आज लॉट केला आहे आणि CNG गाड्या पण आणलेल्या आहेत, तर सगळ्या प्रकारच्या आपण गाड्या कव्हर करणार आहे. तर जास्त वेळ न करता जे बजेट कारचे ओनर आहेत त्यांना आपण भेटणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर बजेट कारबद्दल आपल्या जरा मित्रांना सांगा की बरेचसे आपण व्हिडिओ बनवले पण आपल्या नवीन मित्र आता जसे जॉईन होतात त्या मित्रांसाठी पण जरा माहिती पडण्यासाठी की बजेट कारच्या आपल्या लोन सिस्टम कशी आहे, म्हणजे लोन आपण किती वर्षाच्या पुढच्या गाड्यांना लोन प्रोव्हाइड करतो. सर आपण जर 2009 गाडीला जर पुणे ऍड्रेस असेल तरी आपण लोन करतो आणि पुण्याच्या बाहेर जर असेल तर 2012 पुढच्या गाडीवरती लोन होईल. अच्छा. आणि लोनसाठी डॉक्युमेंट सर तुम्ही द्या, लोन आम्ही पूर्ण करून देऊ तुम्हाला. अच्छा. नाही तर मग तुम्ही इकडे पेमेंट कॅश करा आणि तिकडे जाऊन लोन करून घ्या, तो पण एक मस्त चांगला ऑप्शन आहे. अच्छा. आणि सर बजेट कारची आपली स्थापना आपण पी ओन बजेट कारची स्थापना सर आपण 10-12 वर्ष आधी केलेली आहे आपण. अच्छा. मी 12 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आपण. अच्छा. तर मित्रांनो हे एक छोटस इन्फॉर्मेशन होतं. सर्वसाधारण आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोय की सर्वसाधारण 2012 पुढच्या गाड्यांना सगळीकडे लोन होतच, तर काय प्रॉब्लेम नाही, सगळीकडे लोन 2012 पुढच्या गाड्यांना लोन तुम्हाला मिळून जाईल. तर आज आपण बऱ्याचशा व्हरायटीज कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या काय काय CNG गाड्या पण आहेत, काय पेट्रोल आहेत, काय डिझेल आहेत, काय ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये पण आहेत, तर त्या सगळ्या गाड्या कव्हर करणार आहे. तर जास्त वेळ न करता सर पहिली गाडी जी आपण विचारणार आहे सरांना, तर अजय सर पहिली गाडी आपली कुठली असेल तिच्या? पहिली गाडी सर आपल्याजवळ आहे सर पेट्रोल CNG 2006 मॉडेल, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी 65,000 रुपयात पेट्रोल CNG गाडी 2006 मॉडेल आहे. 65,000 पेट्रोल CNG गाडी. कुठली गाडी? स्विफ्ट, मारुती सुझुकी स्विफ्ट 2007 मॉडेल. किती पळाले गाडी सर? रनिंग सर फक्त 61,000 किलोमीटर झाले आणि गाडीची किंमत आहे फक्त 65,000. तर मित्रांनो व्हिडिओ मापत तुम्ही ही पण गाडी बघितली असाल की पेट्रोल स्विफ्ट CNG मध्ये आणि 65,000 रुपये गाडीची किंमत आहे. तर व्हिडिओ मापत तुम्ही गाडी बघितलीच असेल, तर गाडी आवडली तर नक्की बजेट कारला भेट द्या. तसं पुढची गाडी कुठली? पुढची गाडी सर आपल्याकडे स्विफ्ट डिझायर 2011 गाडी आहे. गाडीची प्राइस आहे सर 2,95,000 रुपये. प्राइस निगोशिएबल आहे यामध्ये आणि गाडी मस्त कंडिशनमध्ये आहे, व्हाईट पर्ल कलरमध्ये गाडी आहे, गाडी गुड कंडिशनमध्ये गाडी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो स्विफ्ट डिझायर एक चांगलं डिग्गी पण भेटते तिला आणि एक चांगला स्पेस आहे. ही जुन्या मॉडेलची ना? हो, ओल्डशिप म्हणजे मोठीवाली डिग्गी. तर मोठीवाली डिग्गी आहे मित्रांनो, तर बघा ही पण गाडी एक चांगला पर्याय राहील तुम्हाला. मोठी डिग्गीमध्ये सामान बिमान तुम्हाला घेऊन त्याच्यामध्ये जास्त भरू शकता, तर एक चांगला पर्याय. आणि ह्या गाड्यांमध्ये सर निगोशिएट होऊन जाईल, थोडंफार 5,000 रुपये निगोशिएट होऊन जाईल.
तर मित्रांनो ही गाडी पण बघा, ही तुम्हाला एक चांगला पर्याय ठरत. तर ही गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पण बघितली असेल तर आवडली तर नक्की बजेट करायला भेट द्या. तर पुढची गाडी सर आपल्याकडे असेल डस्टर. डस्टर चॉकलेटी कलरमध्ये आहे, 2013 गाडी आहे. गाडीची प्राइस आहे फक्त 5.25 लाख रुपये. यात पण प्राइस थोडंफार निगोशिएबल होईल. आणि MH 12 मध्ये गाडी आहे ही. गाडी गुड कंडिशन मध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ मार्फत तुम्ही ही पण गाडी बघितली असेल तर आवडली तर नक्की बजेट करायला भेट द्या. तर पुढची गाडी कुठली सर? पुढची गाडी आपल्याला सर वॅगनर 2018. गाडीची प्राइस आहे सर मार्केट व्हॅल्यू 4.5-4.5 झाली आहे. आपल्याकडं गाडीचे प्राइस आहे फक्त 3,95,000 रुपये. त्यातही आपण थोडंफार निगोशिएबल करून देऊ गाडी. गाडी ग्रे कलरमध्ये आहे, सेकंड ओनर गाडी आहे, पेट्रोल प्लस CNG कंपनी फिटेड CNG आहे. गाडी तुम्ही बघू शकता व्हिडिओ. तर मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल, आवडली तर नक्की भेट द्या. तर पुढची गाडी कुठली सर? वेंटो. पुढची गाडी आपली सर वेंटो, 2012 मॉडेल आहे. मिड 2012 मिडची गाडी आहे, डिझेल गाडी आहे ही. गाडीची प्राइस आहे फक्त 4.5 लाख रुपये. यात पण प्राइसिंगमध्ये थोडंफार निगोशिएबल करून देऊ. तर मित्रांनो ही पण वेंटो बघितली असेल. वेंटो एक साधारण मित्रांनो नवीन घ्यायला गेला तर त्याचं बजेट रेट साधारण 14,000 आसपास जाणार. तर बघा एक चांगला पर्याय राहील. एक तुमचे बरेचसे पैसे याच्यामध्ये वाचू शकतात आणि या गाडीमध्ये पण चांगला निगोशिएट होऊन जाईल. तर तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की बजेट करायला भेट द्या. तुमची गाडी पुढची गाडी आहे सर आपली शेवरलेट युवा, 2009 गाडी आहे. प्राइस आहे 1,40,000 रुपये. यात पण प्राइस तुमची निगोशिएबल होईल. गाडी गुड कंडिशन मध्ये आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो ही पण एक चांगला पर्याय राहील, चांगली गाडी आहे. बघा ही आवडली तर नक्की बजेट करायला भेट द्या. तर पुढची गाडी बघते. पुढची गाडी आहे सर आपल्याकडे वेंटो ऑटोमॅटिक. MH 02 मध्ये गाडी आहे ही, वेंटो ऑटोमॅटिक 2011. सेकंड ओनर मध्ये गाडी आहे सर. गाडीची प्राइस आहे 3,85,000 रुपये. यात पण थोडीफार निगोशिएबल प्राइस होती. हायलाईन मॉडेल आहे सर गाडी ही, आणि गुड कंडिशन मध्ये आहे. टायर्स वगैरे सगळं बाकी एकदम मस्त आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये वेंटोसाठी पण चांगली रिक्वायरमेंट होती. तर ही गाडी आता इथे बजेट कारमध्ये अवेलेबल आहे. तर बघा ही गाडी आवडली तर नक्की तुम्ही बजेट कारला भेटू शकता. पुढची गाडी सर, पुढची गाडी सर आपल्याकडे अर्टिका 2014 एंडिंग मॉडेल आहे. गाडीची प्राइस आहे 6,40,000 रुपये. गाडी चॉकलेटी कलरमध्ये आहे आणि ही पेट्रोल आहे. तुम्ही हिला CNG करून वापरू शकता. गाडी 2014 एंड आहे. प्राइसिंग आहे फक्त 6,40,000 रुपये. पुढली गाडी अर्टिका पेट्रोल. तर मित्रांनो अर्टिका ZX मध्ये टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे. तर बघा ही व्हिडिओ मार्फत तुम्ही गाडी बघितली असेल, नक्की आवडली तर भेट द्या. तर सर पुढची गाडी कुठली सर? पुढची गाडी आहे सर आपल्याकडे गेट्स 2007 मॉडेल आहे. प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे सर. गाडीची प्राइस आहे फक्त 1,40,000 रुपये. यात पण प्राइस थोडंफार निगोशिएबल होईल. तर मित्रांनो ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल तर आवडली तर नक्की भेट द्या. तर पुढची गाडी सर, पुढची गाडी असं डस्टर. डस्टरमध्ये हे 110 मॉडेल आहे, टॉप एंड आहे. ॲडव्हेंचर 110 म्हणून येतं. गाडीची प्राइस आहे फक्त 5,85,000 रुपये. ही गाडीचा कलर आर्मी कलर आहे आणि गाडी गुड कंडिशनमध्ये गाडी आहे. घेऊन बघून जा एकदा. टायर वगैरे मस्त कंडिशनमध्ये गाडी. तर ही पण गाडी एक चांगला पर्याय मित्रांनो बाजारात आहे ना. आपण अगर कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये गाड्या बघायला गेल्या तर साधारण सगळ्या गाड्यांची किमती 8-8.5 लाखाच्या आसपास असतात सेकंड हँड कारमध्ये, है ना. हो, ज्या प्रजातीच्या बघायला गेल्या तर एक डस्टर एक चांगला पर्याय ठरू शकते की ज्याला ज्याला कुणाला कॉम्पॅक्ट SUV गाडी घ्यायची आहे तर ह्या त्या मित्रांसाठी एक डस्टर एक चांगला पर्याय ठरू शकते. डस्टरसाठी ही ज्याला आवडली असेल त्याने नक्की बजेट करायला भेट द्या. तसं पुढची गाडी सर, पुढची गाडी आपल्याकडे विस्टा 2014 मॉडेल आहे. गाडीची प्राइस आहे 2,40,000 रुपये. सेकंड ओनरमध्ये सर ही गाडी आहे. गाडीचं रनिंग फक्त 80,000 किलोमीटर झालेलं आहे. यात पण थोडंफार प्राइस निगोशिएबल होईल. तर मित्रांनो एक व्हाईट कलरची विस्टा गाडी. आपल्या चॅनलवर बरेचसे कमेंट असते की विस्टा आहे का, तर विस्टा बजेट करणे मित्रांनो उपलब्ध आहे. बघा ही गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत पण बघितली असेल, आवडली तर नक्की बजेट करायला भेट द्या. पुढची गाडी कुठली सर? पुढची गाडी आपल्याकडे सर वर्ना 2015 मॉडेल आहे. हिची प्राइस आहे 5,90,000 रुपये. प्राइस निगोशिएबल राहील. तुम्ही गाडी बघू शकता, गुड कंडिशन आहे, चांगली गाडी आहे, मस्त गाडी. तर मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितली असेल, आवडली तर नक्की बजेट करायला भेट द्या. आणि मित्रांनो ह्या गाडीचं जे नवीन वर्णाची आजकाल प्राइस आहे ती 15,000-15,50,000 आहे टॉप मॉडेल. तर बघा हे या वर्णामध्ये पण चांगले लुक्स आहेत वर्णाला. तर बघा ही गाडी तुम्हाला आवडली, नक्की बजेट करायला तुम्ही संपर्क साधू शकता. तसं पुढची गाडी, पुढची गाडी सर आपल्याकडे सेलेरिओ 2014 मॉडेल ऑटोमॅटिक सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त 3,65,000 रुपये. यात पण थोडंफार निगोशिएबल होईल. मित्रांनो एक चांगला पर्याय ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये.
आणि 3,65,000 किती 3,65,000 3,65,000 रुपये बजेट कारने कोट केलेली प्राईज आहे. त्याच्यामध्ये पण काही कमी जास्त होईल. आणि मित्रांनो, एक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असल्यामुळं क्लचचे काही राहणार नाही, गाडी सोपी असते चालवायला. तर बघा, हे एक चांगला पर्याय आहे तुमच्यासाठी. तर आवडली तर नक्की तुम्ही व्हिडिओ मार्फत पण ही गाडी बघत असाल, नक्की बजेट कारला तुम्ही भेट देऊ शकता. तसं पुढची गाडी, पुढची गाडी सर आपल्याकडे आहे पोलो. 2013 मॉडेल आहे. गाडीची प्राईस आहे फक्त 4,25,000 रुपये. यात पण थोडीफार निगोशिएबल होईल प्राईस. आणि गाडी मस्त गुड कंडिशन, गुड टायरमध्ये गाडी आणि गुड इंजिन. व्हाईट व्हाईट कलरमध्ये गाडी आहे सर. MH 12 सिंगल ओनर गाडी. तर मित्रांनो, पोलोसाठी पण आपल्यासाठी लय रिक्वायरमेंट असते. तर बघा, ही पण एक पोलो तुम्ही व्हिडिओ वापर बघत असेल, आवडली तर नक्की भेट द्या. तर पुढची गाडी कुठे सर? पुढची गाडी आहे सर आपल्याकडं अल्टो 2012 मॉडेल आहे. ही सिंगल ओनर गाडी आहे, स्टँडर्ड मॉडेल आहे. गाडीची प्राईस आहे फक्त 1,85,000 रुपये. प्राईस निगोशिएबल होईल आणि व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. अल्टोसाठी पण मित्रांनो बरेचसे रिक्वायरमेंट असते. बघा, ही गाडी पण अल्टो बजेट कारण दोन अवेलेबल आहेत. तर बघा, ही व्हाईट कलरची अल्टो आहे. तर ही व्हिडिओ मागून तुम्ही बघत असाल, आवडली तर नक्की भेट द्या. पुढची गाडी, पुढची गाडी आहे सर आपल्याकडे i20 Elite 2015 एंड मॉडेल आहे. गाडीची प्राईस आहे फक्त 5,85,000 रुपये. प्राईस निगोशिएबल आहे. आणि गाडी मरून कलरमध्ये गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. गाडी तुम्ही बघू शकता, 4 टायर न्यू टायरमध्ये गाडी आहे. बघू शकता गाडी तुम्ही, मस्त गाडी. तर मित्रांनो, i20 इलाइट गाडी टॉप मॉडेलमध्ये ॲस्टा मॉडेल आहे, टॉप मॉडेल येतो. आणि पेट्रोल आहे का डिझेल? ही सर पेट्रोल गाडी आहे सर. पेट्रोल गाडी. तर बघा, ही पण गाडी एक चांगली व्हिडिओ मागून तुम्ही बघत आहे सर. मरून रंगामध्ये गाडी आहे आणि एकदम टॉप वेल कंडिशनमध्ये. तर बघा, ही गाडी व्हिडिओ मागून बघत असेल, आवडली तर नक्की बजेट करायला पाहिजे. तर पुढची गाडी कुठली सर? पुढची गाडी आहे सर आपल्याकडे अल्टो 2011 गाडी आहे. मरून कलरमध्ये MH 04 आहे ही गाडी. सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्राईस फक्त सर 1,75,000 रुपये आहे. यातही थोडंफार 2-5,000 रुपये निगोशिएबल करून देऊ. तर मित्रांनो, अजून एक मरून रंगाची अल्टो पण आहे. तर बघा, ही गाडी तुम्हाला व्हिडिओ मागून मी ही पण बघितली असेल, तर आवडली तर नक्की भेट द्या. आणि सर एक आपल्याकडे अजून एक ग्रँड आयटम येणार आहे. 2013 गाडी आहे. तिची प्राईस आहे फक्त 3,75,000 रुपये. 2013 MH 16 जे नगरचे आपले कस्टमर आहे त्यांच्यासाठी ती गाडी मस्त आहे. सिंगल ओनरमध्ये ही गाडी आहे. गाडी लागेल तर तुम्हाला कॉल करा, व्हॉट्सअपवर फोटो वगैरे शेअर करून द्या. म्हणजे ही ग्रँड आयटम आहे ना? हो, ग्रँड आयटम. तर हिच्या मित्रांनो पाईपलाईनमध्ये ती गाडी आहे. 2-4 दिवसात त्यांच्या इथे अवेलेबल होईल. उद्या सकाळी अवेलेबल होऊन जाईल. उद्या सकाळीच अवेलेबल होते. म्हणजे आज शनिवार आहे, तर उद्या रविवारी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर ही अवेलेबल असेल ना. तर बघा मित्रांनो, ही उद्याच्या वेळेला म्हणजे उद्याच्या दिवशी व्हिडिओ तुम्ही बघाल त्या दिवसापासून ते अवेलेबल असेल. तर लगेच फोन करा. तर मित्रांनो, लगेच कॉल करा, जेणेकरून तुम्हाला पण लगेच गाड्या ज्या असतील त्या उपलब्ध होतील. सर्वसाधारण मित्रांनो, आज आपण गाड्या ज्या बघितल्या त्याच्यामुळे सगळ्या SUV कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटच्या होत्या, थोड्याफार सिडॅन सेगमेंटच्या होत्या आणि काय हॅचबॅक सेगमेंटच्या होत्या. तर मिक्स सेगमेंटचं आज आपण कवर केलेलं आहे सगळं. तर ह्यापैकी तुम्हाला कुठली पण गाडी आवडली तर तुम्ही बजेट कार विमान नगर इथं तुम्ही भेट द्या. बजेट कार विमान नगरचे फोन नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेले आहे. काही अडचण पडली तर नक्की तुम्ही फोन करा. नक्की तुम्हाला बजेट कारचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला जिथं असाल कुठं तुम्हाला चुकामुक झाली तर तुम्हाला बजेट कारपर्यंत घेऊन येते. आणि कधी कॉल जर उचलला नाही गेला तर राग मानू नका, थोड्या वेळाने तुम्हाला रिप्लाय येईल. व्हॉट्सअपला फोटो नाही आले तरी थोड्या वेळाने तुम्हाला येतील. कारण काय, कधी कामात असलं, कस्टमर असलं, त्यावेळेस आम्हाला रिप्लाय नाही देता येत. पण तुम्हाला 100% रिप्लाय येईल. आज नाही तर उद्या येईल, उद्या नाही तर परवा येईल, पण रिप्लाय 100%. आणि कधी मित्रांनो फोन उचलला नाही गेला ना तर व्हॉट्सअप करा, की व्हॉट्सअपवर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर इन्क्वायरी विचारा, नक्की त्याचं उत्तर पण मिळेल. कारण काय काय वेळेस काय होतं की बरेच वेळा मला म्हणतात की फोन उचलत नाही आपले मित्र म्हणतात. तर ते काय असतं, पुढचा माणूस कधी बिझी असेल आणि ते फोन उचलायला म्हणजे कुठं फोन क्लायंट असतो त्याच्यामुळे फोन उचलता येत नाही. तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपवर हे टाका, प्रश्न टाका तुमचा की काय तुम्हाला पाहिजे, नक्की त्याचं उत्तर तुम्हाला बजेट करा. सर कॉल करताना कधी पण 9:30 ते 9:30 कधीही कॉल करा, कधीही तुम्हाला कॉलचा रिप्लाय करून. आणि सर आपलं बजेट कारचं कुठला दिवस बंद असतो? नाही, आपलं सर 12 महिने 24 9:30 ते रात्री 10:30 आपलं चालू आहे ऑफिस. त्यामुळे आपलं काही हे नाही आहे. फक्त कॉल करताना एकदम 7:30 करू नका किंवा 12:00 कॉल करू नका. कॉल करताना 9:30 ते 10:30 कधीही कॉल करा. ठीक आहे मित्रांनो, सकाळी 9:30 ते 10:30 तरी कॉल करा, त्यानंतर करू नका. कारण काय काय चाललं मित्र, रात्री 12 वाजता बघतात आणि कोणी फोन केलेले आहेत आणि सर पण तेव्हा झोपलेले असतात तेव्हा उठायला लागतं.
टाइम सांगितले 9:30 ते 10:30 पर्यंत कधी कॉल करा आणि सर मित्रांनो 7 दिवस शोरूम चालू असतं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला कधी पण काय गरज पडली तर नक्की तुम्ही शोरूमला भेट द्या आणि मित्रांनो लोन फॅसिलिटी 2012 पासून पुढच्या गाड्यांना जसं की सांगितले आहे आणि सर आपलं सर हे पुण्याला आहे पुण्याला विमान नगर मध्ये आणि आपला ऍड्रेस येतोय येरवड्यावरनं निघाले की रामवाडीच्या पुढे आपलं ऑफिस आहे बाजूला ऑपोजिट कॅनरा बँक आणि जर समजा तुम्ही खराडीवरनं येत आहे तर विमान नगरचं लोकेशन आहे आपलं ऑपोजिट कॅनरा बँकेकडे तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो काय अडचण पडली तर तुम्हाला फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे काय अडचण पडली तर फोन करा नक्की बजेट कारचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला हेल्प करून बजेट कारपर्यंत घेऊन येते आणि सर सांगितल्याप्रमाणे आपले सगळे प्राइस निगोशिएबल असतात सर सगळ्या प्राइस निगोशिएबल राहतील सगळ्या प्राइस मध्ये तुम्हाला बेस्ट टू बेस्ट डील करून देईल मी गाडीला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अजून काय असलं तुम्हाला तर अपडेट कराल आणि कॉल केल्यानंतर जर माझ्याकडे काही नवीन ऑप्शन आलेत गाड्यांचे त्याचे पण तुम्हाला डिटेल देऊन देईल आणि सर तुम्हाला जी गाडी पाहिजे फक्त त्याच गाडीचे माझ्याकडनं फोटो घ्या कारण काय होतंय कोणी कोणी काय करतंय की गाडी पाहिजे असते दुसरी आणि एन्क्वायरी करतात दुसऱ्याच गाड्यांची नाही का की सगळ्या गाड्यांचा स्टॉकचा फोटो पाठवा असं अवेलेबल तर नाही होतं आमच्याकडं कारण कसं आहे जी गाडी तुम्हाला पाहिजे ना त्या गाडीचे 100% तुम्हाला फोटो येऊन जातील तर ठीक आहे मित्रांनो हे सगळं होतं तर ह्यापैकी तुम्हाला काय अडचण पडली तर नक्की फोन करा मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण स्टॉक ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या सीएनजी पेट्रोल डिझेल सगळ्या गाड्या बघितल्या ज्याच्यामध्ये सगळ्या कुठल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटच्या गाड्या होत्या आणि हॅचबॅक आणि सिडॅन सेगमेंटच्या गाड्या होत्या तर ह्यापैकी तुम्हाला कुठली पण गाडी आवडली तर नक्की बजेट कार विमान नगर इथं तुम्ही भेट द्या ऍड्रेस फोन नंबर सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत काय अडचण पडली तर नक्की फोन करून तुम्ही बजेट कारचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला नक्की हेल्प करतील तर ठीक आहे मित्रांनो इथंच तुमची रजा घेतो नवीन मित्र बघत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सबस्क्राईब जुन्या मित्रांना पण काय काय बघतात व्हिडिओ रोज मला भेटतात आणि सबस्क्राईब होत नाही तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस मी नवीन नवीन व्हिडिओ टाकीन त्यावेळेस तुम्हाला लगेच तो व्हिडिओ भेटेल आणि लगेच तुम्ही ती गाडी घेऊ शकता तर ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र